हाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ। आज मी डोसा रेसिपी दाखवणार आहे आणि डोसा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागतं ते सांगते। यासाठी 2 वाटी तांदूळ आणि 1/2 वाटी उडीद डाळ वापरली जाते। आणि तुमच्याकडे जर मेथी दाणे असेल तर मेथी दाणे 1/2 चमचा घाला आणि हरभरा डाळ देखील घाला, जेणेकरून डोसा एकदम छान होतो। तर माझं बॅटर बघू शकता अशा पद्धतीने झालेलं आहे। तर यामध्ये मी मीठ ऍड करते। मीठ हे चवीप्रमाणे ऍड करायचं आहे। आणि एकदा असं व्यवस्थित रित्या फेटून घ्यायचं आहे। डाळ आणि तांदूळ हे 4 ते 5 तास भिजू द्यायचे आहे, मग रात्री ते दळून वगैरे ठेवायचे आणि रात्रभर त्या छान असं फुलून येतं बॅटर। हे बघा, माझं बॅटर अशा पद्धतीने रेडी झालेलं आहे। तर मी इथं डोसा तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे। तुमच्याकडे जर प्रॉपर डोसा तवा असेल तर त्यावर डोसे व्यवस्थित येतात, खाली चिटकत पण नाही। पण आपला रेग्युलर साधा तवा वापरला तर त्यावर डोसा चिटकू शकतो। गॅसची फ्लेम थोडी वाढवायची आहे। या तव्यावर तेल वगैरे टाकण्याची गरज नाहीये, कारण की या तव्यावरती फक्त गरम झाल्यानंतर थोडं पाणी शिंपडायचं आहे। आणि कॉटनचा कपडा ठेवायचा आहे, नेहमी कॉटनचा कपडा, आणि त्याने व्यवस्थित असं पुसून घ्यायचं आहे त्या तव्याला। अशा पद्धतीने तव्यावर हे बॅटर टाकायचं आहे। गॅस कमी करून ठेवायचा आहे तोपर्यंत। प्रत्येक वेळी डोसा टाकण्या अगोदर पाणी टाकून कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे डोसा टाकताना। तुम्ही बघू शकता माझा डोसा किती व्यवस्थित रित्या पसरला जातोय। असं करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। आपला डोसा जेव्हा रेडी होत येतो तेव्हा इथे बघा लाल लाल दिसते। अशा पद्धतीने जर होत असेल तर समजायचं का आपला डोसा तयार होत आहे। त्यानंतर आपण त्यावर बटाटा चटणी टाकून घेऊया। अशा पद्धतीने बटाटा चटणी टाकून घ्यायची आहे। हे बघू शकता इकडची साईड आपोआप अशी ओपन झालेली आहे, म्हणजे आपला डोसा रेडी झालेला आहे। बघू शकता किती क्रिस्पी डोसा झालेला आहे। हे बघा मस्त असा डोसा रेडी झालेला आहे आपला। अजून एक डोसा तुम्हाला बनवून दाखवते। आपला दुसरा डोसा देखील छान तयार झालेला आहे। आपण चटणी टाकून घेऊया। जर तुम्हाला चटणी टाकून आवडत नसेल, तुम्ही डोस्यावर चटणी टाकली नाही तरी चालेल, डायरेक्ट डोसा बनवला तरी देखील चालेल। तर बघू शकते हे बघा
तर अशा पद्धतीने आपले डोसे तयार झालेले आहे। आणि यासाठी जी बटाटा चटणी पाहिजे असते याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलीच आहे, तिथे जाऊन नक्की बघा बघा आणि बघा किती बघू शकता तुम्ही क्रिस्पी आवाज येतच असेल तुम्हाला किती क्रिस्पी डोसा झालेला आहे आपला।